नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। वसई तहसील कार्यालय में आज दोपहर में आदिवासी एकता परिषद के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने एक मोर्चा निकाला। दरअसल इन आदिवासी एकता परिषद के पदाधिकारी और कार्यकर्ता की मांग थी कि आदिवासी के नाम पर गलत दाखिले बनाकर उनको दी गई सरकारी नौकरियों में से उनको हटाया जाए और उनकी जगह आदिवासी को, वास्तविक जो आदिवासी है उनको वो नौकरियां दी जाए। इस मांग को लेकर इन्होंने वसई तहसील कार्यालय अंतर्गत एक प्रदर्शन किया और इस पूरे इनके प्रदर्शन को लीड कर रहे थे दत्ता सामरे और इनके कुछ विशेष पदाधिकारी। वीडियो में आगे देखिए इस प्रदर्शन के कुछ पल और देखिए क्या कुछ कहा दत्ता सामरे ने। अभी के लिए इतना ही, नमस्कार। तुमचं नाव काय? माझं नाव दत्ता सांबरे। आज तुम्ही निदर्शने केलेले काय विषय आहेत आणि काय मागण्या आहेत? आमचा आजचा विषय आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 75,000 बोगस आदिवासी लोकांनी खऱ्या आदिवासी समाजाच्या नोकऱ्या बळकावलेल्या आहेत आणि त्या ज्या लोकांनी नोकऱ्या बळकावल्यात त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना महाराष्ट्र सरकारने त्यांना कायमस्वरूपी करून आमच्या 75,000 युवा मुलांवरती बेरोजगाराची वेल आणलेली आहे। तरी जे 75,000 नोकऱ्या आहेत त्या आमच्या मुलांना मिळाव्यात, त्यांना रोजगार मिळावा आणि बोगस आदिवासींवर कारवाई झाली पाहिजे ही आमची आज मागणी आहे। ज्यांनी खोटे पुरावे प्रस्तुत करून दाखले बनवले तो दाखले बनवणार शासन ते जे काय अधिकारी आहेत तो पण याच्यामध्ये सामील आहेत काय? आज बोगस आदिवासी समाजाच्या लोकांना जातीचे दाखले शासनाकडून दिले जातात आणि शासनाने कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता त्यांना जे दाखले आदिवासी समाजाच्या नावाने दिलेत तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या अधिकाऱ्यांचा मोठा सहभाग आहे। अशा दाखले देणाऱ्या, बोगस जातीचे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।